परराज्यातील 132 नागरिकांना 22 एसटी बस गाड्यांमधून महाराष्ट्रालगतच्या सीमा तपासणी नाक्यापर्यंत पोहोच करण्यात आलं. परिवहन अधिकारी संजय डोळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश जाधव यांच्या निरीक्षणाखाली छत्तीसगड, उत्तर प्रदेश, बिहार येथील प्रवाशांना पाणी, भोजन आणि बसची व्यवस्था करण्यात आली. टाळेबंदीमुळं सोलापूर शहर आणि जिल्ह्यात अडकलेल्या परराज्यातील नागरिकांना जिल्हा प्रशासनाकडून त्यांच्या मूळ गावी सोडण्याची व्यवस्था करण्यात येते. एसटी बस तसंच रेल्वेनं नागरिक त्यांच्या राज्याला रवाना होत आहेत. 2 दिवसात सोलापूर शहर आणि परिसरातील इतर राज्यातील एकूण 132 नागरिकांना 22 एसटी बसेसच्या माध्यमातून राज्याच्या सीमानाक्यापर्यंत सोडण्यात आलं. यामध्ये मध्य प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, राजस्थान, उत्तर प्रदेशातील नागरिकांचा समावेश आहे. उपजिल्हाधिकारी दीपक शिंदे, एसटी महामंडळाचे व्यवस्थापक आदींनी यासाठीचं नियोजन केलं. यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन नावनोंदणी करून घेऊन त्यांना एसटी बस तसंच रेल्वेनं त्यांच्या मूळ गावी सोडण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाकडून परजिल्ह्यात आणि इतर राज्यात जाणाऱ्या मजुरांची नावनोंदणी करून घेण्यात येत आहे. त्यानंतर त्यांची व्यवस्था केली जात आहे. परराज्यातील नागरिकांनी तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे.